घरगटा काय नवीन नवीन भाज्यांचे शोध लावता काय माहिती. हसतो काय हसतो काय? गच्चीवर आलोय कारण आम्हाला आहे ना लई दिवसापासून बिझनेस गेम खेळायचा होता बट कधी टाइमच भेटत नव्हता. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मी ना केसांना हेअर ऑइल लावलेलं आहे कारण थोडा हेअर फॉल होत होता. आणि कसं असतं पोरासाठी हेअर ब्युटी ना सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. एक जरी केस गळाला ना लगेच टेन्शन येत असतं. तर मी केसांना ऑइल वगैरे लावले. थोड्या वेळाने मला आंघोळ वगैरे करायची, थोडं फ्रेश होतो. त्याच्यानंतर मला फेसबुकचं आहे ना पेमेंट वगैरे चालू करून घ्यायचं आहे. पे आउटची मेथड आहे ना ते एका मित्राकडून जाणून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्याकडे जाणार आहे आणि दाढी पण करायची आहे. दाढी वगैरे वाढलेली आहे. आता सध्या जेवण करून घेतो तोपर्यंत माझं पाणी पण तापत आहे. तर या साईडला आहे ना आरोहिणी आणि मम्मीने बनवलंय मस्तपैकी वरण भात आणि काय मत काय तो घोरगोटा बनवलेला आहे आणि त्याचबरोबर भेंडी मस्तपैकी भेंडी फ्राय करू. काय आलं घरघटा? काय नवीन नवीन भाज्यांचे शोध लावता काय माहिती. आता हे काय पालकाचा घरघटा? जाऊ द्या, मी तर भेंडीवर फोकस करणार आहे. मम्मी आणि आरोहिणी बनवलेली काहीतरी घोरघट्टा करघट्टा काय ग कोणता घट्टा घरघट्टा. ही नवीन डिश मी ट्राय केली आणि मला बिलकुल आवडली नाही. मला ते काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून खाऊ घालत असता जे की मला बिलकुल आवडत नाही कारण आपलं नेहमीसारखं फेवरेट आहे बटाट भेंडी दॅट्स इट. आणि आता जेवण केल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. आता मस्तपैकी फ्रेश झालोय. मस्तपैकी आता एकदम सुंदर सुंदर कपडे घालतो. त्याच्यानंतर मग आपण बाहेर जाऊ कारण आपल्याला ते फेसबुकचं काम पण करायला जायचं एका मित्राकडे. मला आहे ना आज काय झालंय काय माहिती. आज व्लॉग करायचा मूड नाही, काहीच नाही, असं बोर होतंय खूप जास्त. आणि आमची स्कूबी बघा ना कशी बसली. तर बाई स्कूबू माझ्या दुबू ती म्हणत असेल कशाला त्रास देतोले कुठल्या. आणि आरोहीचं बघा ना लोळणं चालू आहे. तिला म्हटलं मी जरा व्हिडिओकडे त्याच्याकडे लक्ष देतो. बघा किती मस्त लोळते. तुला शॉर्ट्स व्हिडिओ करायचे कारण तुझे शॉर्ट्स व्हिडिओ परत आपले शॉर्ट्स व्हिडिओ मिनी व्लॉग सगळे ऑडियन्सला खूप जास्त आवडतात. सो तुझी मिनी व्लॉग पण कंटिन्यू कर. आणि मी गच्चीवर आलो ना तर बघितलं हर्ष देणं लगेच तिकडं गच्चीवर गेलेला डायरेक्ट इथून उड्या मारून. तुला अभ्यास करायला लावलेला होता ना आणि तू तर तिकडच्या गच्चीवर उड्या मारतोय डायरेक्ट. नाही ते पतंग उडवत होतो. पतंग उडवत होतो. अभ्यास पण कर आता बस झालं. हर्षदला अभ्यास करायला लावला नुसतं बावळ्यासारखं इकडे तिकडे पळतोय. आतापर्यंत तो शाळेतून आला भरपूर वेळ झाला पण त्याने अजून अभ्यास काहीच नाही केलं. बाकी वाचणं वगैरे काही नसतं का? लिहिणं म्हणजेच अभ्यास आहे का फक्त? आणि नुसतं पतंगाच्या माग पळतोय. मी पप्पाला आणि मम्मीला आल्यावर सगळं सांगणार आहे. हेच अभ्यास निघाला. हसतो हसतो काय हसतो काय? हा तुला काय सांगितलंय? बाकीच्या गोष्टी कर आणि अभ्यास पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आता तू जर इथून उठला तर असे फटके दिल ना. कोणाचा पतंग घेत होता? पण मग तो पडलेला पतंग तुझा कसा काय झाला? अभ्यास करायचा ते करायचा खेळ पण तू खेळायला कोण नाही म्हटलं. तू काय म्हणे थोड्या वेळ खेळतो म्हणे नंतर येऊन अभ्यास करतो म्हटला होता ना. तू नुसता आवाज देत नाही तोपर्यंत खेळतच होता. मी आलो नसतो तो अजून पण तू अभ्यास करायला नसता बसला. आता चुपचाप अभ्यास करायचा. एक तास इथून तो हालायचा नाही. काय सांगतोय? त्याच्यानंतर तुला काय करायचं? टीव्ही बघायची ते बघायचं. टीव्ही मोबाईल फक्त एक घंटा, बाकीच्या वेळेस अभ्यास, मग शाळा ट्युशन. कळलं का? अरे नाही ना, मी त्याला भरपूर वेळेस प्रेमाने पण समजायचा प्रयत्न केला आणि तो ऐकतच नव्हता. मग त्याला असं ओरडा वगैरे लागतं आणि थोडे फटके वगैरे दिले ना की मग अभ्यासाला बसतो. तर मला आहे ना खूप जास्त भूक लागली आहे. तर मी काय करतो आता थोडंसं दूध घेतो. आणि काल आम्ही दर्शनाला गेलो होतो ना गजानन महाराजांच्या, तर आम्ही येताना असे छोटे छोटे बिस्किट आणले होते. ते बिस्किट आहे ना दुधात बुडून बुडून खाऊन घेतो. आता बघ बरं अभ्यास करतोय तर किती छान वाटतंय. हा काय सांगतोय? रोज हुशार बाळासारखा अभ्यास करायचा. कळलं का? भामटं भामटं हसायचं नाही नुसतं चपट्या. आणि स्कूबीचं काय चालू आहे काय माहिती. अशी वेगवेगळ्या प्रकारे लोळतीच आहे नुसती जमिनीवर. आणि मी ना दूध गरम करायला ठेवलं होतं तर आता आहे ना बऱ्यापैकी दूध पण गरम झालेलं आहे. सांडलं तर ना मम्मी लय बोलल मला. हा पकडतं तर आलं. मी खाली ना साखर पण घेऊन टाकली आहे. तर हे बघा असे ना ते छोटे छोटे बिस्किट आहे मस्त. किती क्यूट आहे एकदम. आणि हर्षदच्या बाजूला आहे ना आता स्कूबी पण गेली आहे. हर्षदला मदत करते स्कूबी अभ्यासाला. दुधामध्ये टाकून आहे ना हे बिस्किट अजूनच भारी लागताय कारण त्याच्यावर ना असं नॉर्मल नॉर्मल मीठ पण आहे ना ते एकदम भारी टेस्ट देत आहे ते. आता ना आम्ही गच्चीवर आलोय कारण आम्हाला आहे ना लई दिवसापासून बिझनेस गेम खेळायचा होता बट कधी टाइमच भेटत नव्हता. आज तिघही आम्ही फ्री होतो. सो आरवी हर्षद मी आणि सोबत आमचा एक चौथा मेंबर सुद्धा आहे स्कूबी. तर आम्ही चौघही आता वरती आलोय. आता तिघ आम्ही मस्त पैकी या ठिकाणी बिझनेस गेम खेळणार आहे. आणि आरवी आणि हर्षद ना आता सगळे पैसे वगैरे वेगळे करून टाकतात. जे जिंकल त्यांनी पार्टी द्यायची. जे जिंकल ते नाही जे हरल त्यांनी पार्टी द्यायची. बर का आरोही काय करतीये? टेन्शन न घेऊ मी जिंकणार आहे आणि मी खूप सारी पार्टी मध्ये टेन्शन खाणार आहे. मी टेन्शन घेत पण नाही. हारायला तयार राहा फक्त बिझनेस गेम का बादशाह हूं मैं. दोघांना माहिती आहे
म्हणजे पहिले सारखा बोल करून घेतली आणि मम्मीनी बघा ना गच्चीला जसं की तोरण लावून टाकले सगळीकडे कपडेच वाहत आहे नुसते आणि स्कूबीचं काय चालू आहे काय माहिती. स्कूबू इकडे बाळा चल चल पिल्लू इकडे ये. तर दोरीला खेळती ती होता की नाही तुमचे पैसे सॉर्ट करून फटाफट कर. अरे 50 100 10,000 नोटा तो करतोय तू 5,000 यार 100 नोटा तिच्याकडे देना मिळून मिळून करा ना फटाफट वेगळा. लहानपणी ना मला ह्या गेमचं खूप जास्त क्रेज होतं बट म्हणजे पैसे नसायचे आमच्याकडे ऑब्व्हियसली एवढे काही तर मला असं काही गेम वगैरे म्हणजे घरच्यांनी कधी घेऊन नाही दिलं बट गाडी घोडी वगैरे राहायची माझ्याकडे बट हे गेम वगैरे महाग यायचे थोडेसे. आता काही घ्यायला वाटत नाही कारण आपण स्वतः पैसे कमवत होतो. आणि सगळ्यात जास्त बेस्ट गोष्ट कधी असते माहिती का आपण घरच्यांच्या जीवावर तर आयुष्यभर राहू शकतो त्यांच्या जीवावर खाऊ शकतो बट आपल्या स्वतःच्या 4 पैशातून आपण घरच्यांसाठी स्वतःसाठी एखादी जरी 1 रुपयाची जरी गोष्ट घेतली ना तरी असं एकदम प्राऊड फिलिंग वाटते. आणि तिकडे स्कूबीची ना मस्त त्या दोरी सोबत मस्ती चालू आहे आणि ह्या बॉक्सला ना आम्ही बनवणार आहे बँक तर सगळे कार्ड आहे ना ते कार्ड सुद्धा सॉर्ट आउट करून याच्यात ठेवून द्या. आपण लास्ट टाइम कधी खेळलो होतो बिझनेस गेम माहिती का आपल्या शॉपचं काम चालू होतं तेव्हा. नाही मग तुम्ही मनालीला जाणार होते रात्री खेळलो होतो बघ आपण. हा म्हणजे शॉपचं काम झाल्यानंतर पण खेळलोय आपण आहे ना खूप दिवसानंतर काढलाय बट आपण आता बिझनेस गेम बाहेर. आणि आरोहीला माझ्यावर भरोसा नाही वाटत बँक त्या दोघांनी त्यांच्या बाजूला घेऊन टाकली. अरे इकडे ठेवा ना बँक इकडे मोकळी जागा आहे जरा. आता मी तुम्हाला पैसे वाटणार सर्वात आधी तर भैया वाटणार म्हणली ती वाटणार नाही म्हणली काय म्हणली काहीतरी वेगळंच बोलली ती बोलता बोलता. स्कूबीनी नमस्त झोपून घेतलंय तिथं ठिकाणी आता पैसे वाटणं चालू आहे. 1,000 आले मला 10,000 आले 500 ना या ठिकाणी मला 6 आले आहे तुला किती आल्या आरोही तुला माझे पैसे असे मस्त लाईनीत लावून दिले रेल्वेच्या डब्यावानी. आता 5,000 ना या ठिकाणी 4 नोटा आलेल्या आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आल्या मला. 4, 5, 6, 7 आरोही तुला राईट. आता आहे ना मी माझे सगळे पैसे एका ठिकाणी करून घेतो 50 वाटायचे बाकी अजून 50 सुद्धा 7 नोटा आहे माझ्याकडे सेम सगळ्यांकडे. ओके चला लेट स्टार्ट गेम. आणि जे आपले नवीन व्ह्युअर्स आहे ज्यांना कोणाला माहित नाही ना बिझनेस गेम काय असतो तर त्यांना सांगून देतो असे आपण आहे ना पैसे आधी इक्वल वाटून घ्यायचे ग्रुपमध्ये आणि त्याच्यानंतर ना इथं अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज असत्या तर त्या प्रॉपर्टी ना आपण अशा विकत घ्यायच्या त्याच्यानंतर त्याच्यावर रेंट पण येतं म्हणजे जर दुसरा प्लेअर त्या आपल्या प्रॉपर्टीवर आला आणि ती प्रॉपर्टी जर आपण विकत घेतलेली असेल समजा आता फॉर एक्झाम्पल इथं 6,500 पुणे जर पुणे मी विकत घेतलेलं असेल तर मला पुण्याचं कार्ड भेटतं तिथून मग ते कार्ड मी दाखवायचं त्याच्यावर जेवढा रेंट आहे तेवढा आहे ना मी समोरच्या प्लेअरकडून चार्ज करणार आणि मग त्यानंतर ज्याच्याकडे जास्त पैसे होईल ज्याच्याकडे जास्त रेंट राहील जास्त हा पैसा राहील तो गेमचा विनर. आता तुम्ही सांगा कोणता कलर घ्यायचा तुम्हाला. मला कोणताही चालेल द्या ब्ल्यू माय फेवरेट. घ्यायला कोणता पाहिजे मला ग्रीन घ्यायचा आहे. लेट स्टार्ट गेम 1, 2, 3 गो. 4 माझं ब्ल्यू जाणार 1, 2, 3, 4 कम्युनिटी चेस्ट वाज काय 4 निघालोय. सगळे मी ना एकदम रंगात चालू आहे. या ठिकाणी मी 2 कार्ड घेतलेले आतापर्यंत आरोहीने 2 आणि हर्षदने 1 कार्ड घेतलेलं आहे. 2 आहे का हर्षदकडे पण. आता आहे ना हळूहळू अंधार होत चाललेला आहे बट तरी पण आमचा गेम आहे ना अजून रंगात येतोय. बघा सगळे मेंबर एकदम मग्न आहे खेळायला. काय ना वरती काहीच दिसत नाहीये तर आम्ही चाललोय खाली. स्कूबी बघा ना कशी दरवाज्यात येऊन बसलीये. हा मला सांगते लॉक उघडा आता बघा कशी मध्ये पळाला. हे बा पळाली. तर फर्स्ट राऊंड आहे ना आरोही या ठिकाणी विन झालेली. चल कॉंग्रॅच्युलेशन लुझर. आता नेक्स्ट मॅच फर्स्ट लुझर तर तू आहे आता मी सेकंड रनर अप आहे. एंडिंग आहे बरं का पार्टी लक्षात ठेव. तर गाइस या ठिकाणी आता सेकंड गेम संपलेला आमचा मी झालेलो विनर आणि हे दोघे लुझर आणि परत पार्टी हर्षदकडे बनलेली आहे आणि मम्मी पण आली. आता मम्मीने आल्याला पहिले स्कूबीला जवळ घेतलेला आहे. 8 वाजले मी ना युट्यूबवर थोडा आता असंच व्हिडिओ वगैरे बघत बसलेलो आहे. अरे या ठिकाणी जेवण करते माझं तर जेवण झालंय आणि हर्षद ना अभ्यास करतोय. सो गाइस इट वॉज अ डे 2 कालचा व्लॉग ऍक्च्युअली आला नाही कारण आम्हाला थोडं व्हिडिओ शूट वगैरे पण करायचं होतं. आता पण व्हिडिओ शूट वगैरे चालू आहे. आता हर्षद पण आलाय ट्युशन वरून मम्मी गेली शॉप वर पप्पा गेले जॉब. हे आमचा छोटासा जुगाड आहे याच्याने आता आम्ही व्हिडिओ शूट वगैरे करत होतो बट आता हर्षद आला शाळेतून तर हर्षदच आता आमचे व्हिडिओ काढणार. आता व्हिडिओ शूट वगैरे केले आणि हर्षद पण गेलाय ट्युशनला. हर्षदला ऍक्च्युअली 2 वाजता ट्युशनला जायचं होतं बट मी व्हिडिओमुळे त्याला 1 तास लेट पाठवलं तर तो 1 तास एक्स्ट्रा ट्युशन मध्ये थांबणार आहे. आणि आरुणी पण आता साडी वगैरे चेंज केली. आता आमचं असं प्लॅनिंग चालू होतं की बाहेर जायचं बट बाहेर जाण्यासाठी स्कूटीच घरी नाही. एंड काय वेळ झाली व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय लव्ह यू अँड टेक केअर.
way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked.